ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे राहणीमान सुसह्य व्हावे, आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी व ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार त्यांना मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात, परंतु त्या योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळत नाही। ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या शासनाकडे प्रलंबित असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ कल्याणचे अध्यक्ष गिरीधर बोरसे यांनी कल्याण तहसीलदारांना प्रलंबित मागण्यासाठी निवेदन दिले। केंद्र शासनाप्रमाणे ज्येष्ठांची वय 65 वरून 60 करणे, श्रावण बाळ योजनेअंतर्गत व वार्धक्य निवृत्ती वेतन किमान 3,000 देण्यात यावे, महंगाई प्रमाणे वाढ व्हावी, ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य आरोग्य विमा योजना करावी, पेन्शन धारकांना पूर्ण पेन्शनचा लाभ द्यावा, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितेला प्राधान्य देण्यात यावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची निर्मिती करण्यात यावी आणि इतर मागण्याचे निवेदन शासनाला यावेळी देण्यात आले। यावेळी उपाध्यक्ष ज्योत्सना कोंडके, कार्यवाह प्रभाकर बाविस्कर, सहकार्यवाह अंजली मेहेंदळे, कोषाध्यक्ष यशवंत कोलुसकर, इतर पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। सर, विचार करून आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावे आणि आमच्या या निवेदनांचा त्वरित कार्यवाही व्हावी अशी इच्छा।